कोणत्याही देशाचं वर्तमान आणि भविष्य हा त्याचा युवा वर्ग असतो देशाला गौरव प्राप्त करून या युवा वर्गाची प्रतिभा आणि क्षमता यांची महत्वाची भूमिका असते त्यामुळे आजचा युवक हाच उद्याचा इतिहास निर्माता आहे असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे ईशान्य भारतात कार्यरत असलेल्या माय होम इंडिया या संस्थेच्या नवी दिल्लीत झालेल्या युवा संमेलनात राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केलं देशाचा विकास आणि प्रगतीमध्ये भारतीय युवकांनी अधिकाधिक सहयोग आणि सहकार्य द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं युवकांची उद्यमशीलता आणि दृढनिश्चय यावरच देशाचा विकास अवलंबून आहे युवक हा स्वतःचं आपल्या भाग्याचा निर्माता असून त्यासाठीची जी, जी शक्ती आणि मदत लागते ती युवकांमध्ये उपजतच असते असा संदेश स्वामी विवेकानंद यांनी शंभर वर्षापूर्वी दिला होता तो आजही तितकाच लागू पडतो असं राष्ट्रपती म्हणाले नव जागरण के प्रबुद्ध व्यक्तित्व स्वामी विवेकानंद को भारत की युवा शक्ति पर अपार विश्वास था युवाओं के लिए उनके आज भी उतने ही शब्द प्रासंगिक हैं जितने सौ वर्ष पहले थे उन्होंने युवाओं को प्रोत्साहित करते हुए कहा था उठो निडर बनो मजबूत बनो सारी जिम्मेदारी अपने कंधे, कंधों पर ले लो और जान लो कि तुम अपने भाग्य के निर्माता खुद हो आप जो भी ताकत और सहायता चाहते हैं वो सब आपके भीतर ही है संभवतः इसी भावना से प्रेरित होकर आज हमारे देश के युवा संपूर्ण विश्व में एक नई पहचान बना रहे हैं युवकांनी उभारलेल्या स्टार्टअप्सवर जगाचा मोठ्या वेगानं विश्वास बसत आहे याच आधारे ते आपली ओळख निर्माण करत आहेत असं राष्ट्रपती म्हणाले तीस जून दोन हजार बावीस पर्यंत भारतात एकशे तीन युनिकॉर्न कंपन्यांची स्थापना झाली जगातल्या प्रत्येक दहा युनिकॉर्नपैकी एक युनिकॉर्न कंपनी भारतीय आहे त्याचा प्रतिसाद म्हणून जग आता वरून डेकॉनच्या दिशेनं अग्रेसर होत आहे असा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी केला कोविड महामारीच्या काळातही भारतीय युवकांनी साहस आणि प्रतिभेचं अद्भुत उदाहरण सादर केलं देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या महोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील युद्धांच्या गाथा युवक आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे हा महोत्सव राष्ट्रीय जागरुकता निर्माण करणारा महोत्सव आहे असं राष्ट्रपती म्हणाले